नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं आणि सर्वात प्रथम आपला तो गुरु असला पाहिजे, मार्गदर्शकाच्या अगोदर सुद्धा आपला गुरु असला पाहिजे, ती म्हणजे आपली पुस्तक लिस्ट, बुक लिस्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, हेच पुस्तकं रेफर करा, येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये तुम्हाला 100% मार्क देणारी पुस्तक सूची असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघू आपण तलाठी भरती 2022 ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी बुक लिस्ट. चला, जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला जे की मराठी व्याकरण या घटकासाठी कोणतं बुक्स वापरायचं आहे, तर मित्रांनो या परीक्षेला ज्यांचा सराव जास्त असतो त्यासाठी तुम्हाला सरावासाठी आणि जे की आपल्याला जे की कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. मित्रांनो, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, ज्याच्यामधून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. त्यानंतर त्याच्यासोबत जे काही शब्दरत्न हे पुस्तक येतं, शब्दरत्न हे पुस्तकसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या रेफर करायचं आहे. आणि एक किंवा दोन रीडिंग देण्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा मित्रांनो, त्याच्यातून आपल्याला प्रश्नांची काठिण्य पातळी समजून येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तक सूची वापरते वेळेस या तीन पुस्तकाचा यूज करायचा आहे, जे की तलाठी भरतीसाठी तुम्हाला या तीन पुस्तकातून बरेच क्वेश्चन जशाला तसे आलेले दिसणार आहेत मराठी व्याकरणसाठी. तर हे झालं एक पुस्तक. त्यानंतर तुमचं अंकगणित या घटकासाठी कोणतं बुक्स वापरायचं आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता, भूमिती, सर्वच घटकासाठी सांगतो इथे, आणि भूमिती सुद्धा. बरं का मित्रांनो, तत्पूर्वी आपला नंबर ज्यांनी सेव्ह केला नाही त्यांनी सेव्ह करायचा आहे. बघा 96 65 48 40 48 या संपर्क क्रमांकावर कुठलीही अडचण आली तरी कळवू शकता. मित्रांनो, जर तुम्ही भोसरी किंवा PCMC एरियामध्ये राहत असाल, पुणे एरियामध्ये राहत असाल, तर आपल्या लोकराज्य अकॅडमीला नक्की भेट द्या. नोट्स वगैरे हवे असतील तर नक्की सांगा मित्रांनो, प्रिंटेड नोट्ससुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा इथे बुद्धिमत्ता आणि गणितासाठी कोणते बुक्स वापरायचे, पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा, पंढरीनाथ राणे, त्याला ऑप्शन तुम्ही नितीन माले सरांचं सुद्धा पुस्तक वापरू शकता. आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता या घटकासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, बुद्धिमत्ता घटकासाठी तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता घटकासाठी अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरायचं आहे, अनिल अंकलगी, छान आहे अंकलगी सरांचं पुस्तक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यापैकी एक पुस्तक आणि बुद्धिमत्तेसाठी एक सेपरेट, असे दोन, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सेपरेटली दोन पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश व्याकरण 3 नंबर रेड पेनने मुद्दामून लिहू आपण. इंग्रजी व्याकरण या घटकासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे, तर इंग्रजी व्याकरणासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे, वापरू शकता. जास्तीत जास्त रीड झालं पाहिजे, लक्षात ठेवा. हे पुस्तकातून व्होकॅब्युलरी सुद्धा जशा तशी आलेली आहे मागच्या पेपरमध्ये, म्हणून बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, बेस्ट आहे. किंवा MJ शेख सरांचं पुस्तक वापरा इंग्लिश व्याकरणसाठी. त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी तुम्हाला काय वापरायचं आहे, सामान्य ज्ञान या घटकासाठी तुम्हाला वापरायचं आहे तात्यांचा ठोकळा, सर्वांनाच माहीत आहे पाटील सरांचा ठोकळा, वापरू शकता. त्याच्यानंतर आपण वन लाइनर नोट्स सुद्धा आहेत आपल्याकडे, अकॅडमीच्या जवळपास राहत असाल तर वन लाइनर नोट्स घेण्यासाठी आपण अकॅडमीवर सुद्धा बाय हँड येऊ शकता. नसेल तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असाल तर या नंबरवर GKGS नोट्स असं टाकला तरी तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल. अशा पद्धतीने दर्जेदार पुस्तकं वापरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोत्तम गुरु आपला पुस्तक आहे. आपली स्पर्धा परीक्षात पास होण्यासाठी आपल्याला पुस्तकच सर्वात मोठा गुरु असणार आहे. त्यासाठी तुम्हाला तयारी करते वेळेस ही पुस्तक सूची वापरणं आवश्यक आहे. या पलीकडे हेच पुस्तक डबल 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 वाचा मित्रांनो, त्याच्यातून एक होणार आहे येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी विषयामध्ये गुण मिळणार आहेत. साधारणपणे तुमचे 3 विषय तरी किमान पक्के असणं गरजेचं आहे. त्या पलीकडे तुम्हाला वाचायचे आहेत न्यूजपेपर, न्यूजपेपर का वाचायचे, करंटची माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभिनव प्रकाशनचे चालू घडामी मोडी याची पुस्तक सुद्धा वापरू शकता. अभिनव प्रकाशनची चालू घडामोडीची पुस्तक वापरा, त्याच्यामुळे तुमचा सराव आणि नवनियुक्त्या समजणार आहेत. आणि शेवटी जाताना एक प्रश्न विचारणार आहे, सध्याचे विंग कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे, सध्याचे लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे असा प्रश्न आहे. सर्वांनी आपल्या कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. आणि संध्याकाळच्या सर्वांनी 8:30 फ्रीच्या लेक्चरला हजर राहायचं आहे. 8:30 आपलं डेली लोकराज्य अकॅडमीवर फ्री लेक्चर होत असतं, त्या फ्री लेक्चरला हजर राहायचं आहे. गणित बुद्धिमत्ता भूमिती तुमचं पक्कं म्हणजे पक्कं होणार आहे. आणि जर तुम्हाला आमच्या अकॅडमीचा पत्ता हवा असेल, टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर बोसरीमध्ये आळंदी रोडला आपली लोकराज्य अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्की एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.